काय सांगाल भाऊ, आज आपला आपला मोर्चा आहे त्या ठिकाणी, पण त्या मोर्चावर नाही का संजय राव पण मोर्चात सहभागी आहे. या मोर्चावर नितेश राणेंनी टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलंय की हा उद्धव ठाकरेच्या टवाळखोरांना घेऊन काढलेला मोर्चा आहे. जजा बाप कुंबडी चोर आणि स्वतः नितेश राणे चिंदी चोर, याचं काय घेऊन बसलाय? अहो, आम्ही जी मोर्चा काढलेला आहे ना, त्या गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी आणि गुन्हेगाराला जी आमदार आणि मंत्री पाठीशी घालते त्यांची देखील चौकशी करून त्या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी करण्यात यावे, यासाठी आमचा मोर्चा आहे ना, योग्य आणि बरोबर मोर्चा चाललेला आहे. या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री सहभागी असं असताना पण नितेश राणे काय म्हणतायत की ड्रग्ज मुक्त जर करायचं असेल महाराष्ट्र तर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीपासून सुरुवात करा. अहो, या नितेश राणेला मी तेच सांगतोय, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय बंद करा. तुम्हाला जर ड्रग्ज मुक्त निस्ता महाराष्ट्र नाही देश करावा लागेल, याची सुरुवात ही गुजरात पासून करावं लागेल, ही नितेश राणेंना पहिलं सांगितलं पाहिजे. सुषमांधाऱ्यांना धमकी ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना पण आम्हाला काय करायचं, कुणावर कारवाई करायची, कुणावर गुन्हा दाखल करायचं, आम्ही योग्य वेळ आल्यावर ती करणार आहेत. कुणी आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही, ही शिवसैनिकांना तर कुणी शिकवणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.